नमस्कार, तेजस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत आंब्याचा शिरा। आंब्याचा शिरा कधी करायला खूप छान वाटतो ना। मी काय केलेलं आहे, आंब्याचा रस मे महिन्यात प्रिझर्व करून ठेवलेला आहे। मी आंब्याचा रस कसा प्रिझर्व करायचा आहे ह्याचा पण एकदा व्हिडिओ करणार आहे। आंब्याचा रस प्रिझर्व केला की तो वर्षभर पण चांगला टिकतो आणि कधीही काढून आपल्याला काहीही करता येतं, जसं की आंब्याचा शिरा किंवा आम्रखंड, काहीही आंब्याचे प्रकार करता येतात। तर आपण आता सुरुवात करूया आंब्याचा शिरा करायला। पण त्याआधी जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर ह्याला नेहमीप्रमाणेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका। थँक्यू। आंब्याच्या शिऱ्याचं साहित्य आता आपण पाहणार आहोत। ह्या भांड्यानी एक भांड हा रवा घेतलेला आहे, ह्याच भांड्यानी एक भांड साखर आणि एक भांड पाणी असं मिक्स केलेलं आहे। तुम्हाला जर का दूध घ्यायचं असेल तर एक भांड दूधही घेऊ शकता, प्रत्येकाच्या आवडीवर आहे। त्यानंतर हे तूप लागणार आहे ह्यातलं, आपल्याला हे घरचं तूप आहे। हा आंब्याचा रस आहे, हा आंब्याच्या सीझनमध्ये मी प्रिझर्व केला होता। हा हापूस आंब्याचा रस आहे, मी तुम्हाला सांगणार आहे हा प्रिझर्व कसा करायचा ह्याचा पण व्हिडिओ मी नंतर दाखवी। आणि हे ड्रायफ्रुट्स आहेत, थोडेसे काजू घेतलेले आहेत मोडून, थोडेसे बदाम घेतलेले आहेत, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकू शकता। चला तर आता सुरुवात करूया आंब्याचा शिरा करायला। हे आता आपण साखर आणि पाणी, साखर विरघळेपर्यंत गॅसवर ठेवणार आहोत। साखर विरघळली की मग रवा आपण तुपावर छानपैकी भाजून घेणार आहोत। हे साखर आणि पाणी आपण गरम करून घेतलेलं आहे। आणि तुम्हाला जर का साखर कमी हवी असेल तर कमी पण घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे, कारण आंब्याच्या रसावरती आपण साखर किती घालणार हे अवलंबून असतं। मी आता हापूस आंबा घेतलेला आहे, त्याप्रमाणे मी साखर एक भांड घेतलेली आहे आणि पाणी एक भांड घेतलेलं आहे। आता हे गरम झालेले, आता इकडे आपण रवा भाजायला घेणार आहोत। हे मी गॅसवरती तूप तापवलेलं आहे, आता ह्याच्यात मी हा रवा टाकते आहे। हा आता आपण हा रवा भाजत आहोत। आता हा रवा चांगला लालसर झाला आणि त्याचा छान मास यायला लागला की मग आपण हे साखर पाणी जे केलेलं आहे हे ह्याच्यात मिक्स करणार आहोत। मी ह्याच्यात काही वेलची पावडर वगैरे घालत नाही आहे, कारण आंब्याचा सुगंध खूप छान असतो म्हणून वेलची पावडर घालत नाही आहे मी। हा पा, हा रवा आता भाजत आलेला आहे आपला। आता आपण ह्याच्यात अगदी एक चिमटी मीठ टाकणार आहोत, मिठाने चव खूप छान येते। हे पा, अगदी एक चिमटी मीठ टाकलेलं आहे। हे बघा, या रव्याचा असा रंग आला पाहिजे। आता चांगला भाजून झालेला आहे रवा, आता मी त्याच्यात मिक्स केलेलं साखर पाणी टाकणार आहे। रवा तुम्ही मायक्रोवेमध्ये पण भाजू शकता, मायक्रोवेमध्ये भाजला तर साधारण 6 मिनिटं लागतात, 2-2 मिनिटं लावायचा आणि हलवायचा, अशी 6 मिनिटात रवा भाजून होतो। हे पा, हे मी आता मिक्स केलेलं साखर पाणी टाकते। आपण हा घाटायचा, हा पा, हा आता साखर पाणी हे सुकलेलं आहे। आता मी ह्याच्यात हा अर्धा भांड आंब्याचा रस आहे हा मिक्स करणार आहे। जर का लागला तर आपण आणखीन मिक्स करूया, तुमच्या आवडीप्रमाणे मिक्स करा। साधारण 1.5 भांड्याला अर्धा भांड बास होतं, पण मी पाहते आता कसं वाटतंय ते, नाही तर थोडं अजून घालते। हे पा, अजून थोडासा मी मिक्स करते, म्हणजे साधारण तुम्ही एक भांड घातलं तरी चालेल। हे पा, हे आता चांगलं मिक्स झालेलं आहे। आता आपण ह्याच्यात भरपूर तूप घालणार आहोत आणि वाफेला ठेवणार आहोत। हे पा, हे असं भरपूर तूप घातलेलं आहे आणि आता आपण हे वाफेला ठेवणार आहोत। आता 1-2 मिनिटांनी आपण काढून बघूया। हे असं वाफेला ठेवलं, आता बघूया
त्याला वाफ चांगली आली आहे का? आहा, मस्त वाफ आलेली आहे. आता आपण ह्याच्यात हे ड्रायफ्रुट्स आहेत हे मिक्स करूया. तुम्ही जेव्हा साखर पाणी घालता तेव्हा घातले ड्रायफ्रुट्स तरीही चालेल, आत्ता घातले तरीही चालेल. हे पहा, हा आपला आंब्याचा शिरा रेडी झालेला आहे. आता मी तुम्हाला काढून दाखवते. यम्मी, हा बघा आपला आंब्याचा शिरा रेडी.